Hello and welcome, my dear friends and students. Now in today's video, I am going to explain some concepts. That is the first concept we have to consider as what do you mean by electric polarization. पहला concept जो अपने last बताया है, तो मुझे electric polarization अपन कैसा लगता होगा? So there are certain substances where it is placed in an एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. जेव अपन एखाद पर्टिक्युलर सब्सटन्स एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्य जर आप प्लेस के अशा वेळेला या सब्सटन्सेस मध्ये असणारे जे ऐटम्स असतात याच्यामध्ये असणारे पॉजिटिव आणि निगेटिव चार्जेस हे एका विशिष्ट दिशेने डिस्प्लेस होतात. पॉजिटिव आणि निगेटिव चार्जेस पॉजिटिव चार्जेस एक डायरेक्शन ने डिस्प्लेस होता निगेटिव चार्जेस एक डायरेक्शन ने डिस्प्लेस होता. हि जी का डिस्प्लेसमेंट अपने इन अपोजिट डायरेक्शन तिथे नेट डायपोल मुमेंट डेवलप होता. दैट प्रोडक्शन ऑफ नेट डायपोल मुमेंट प्रोड्यूस पर यूनिट वॉल्यूम दैट इज कॉल्ड एज द पोलराइजेशन. बुन एक there are certain substances where these substances place in an external field then what happen positive and negative charges get displaced in opposite direction. kahi charges je ahet ata samjha apan external electric field ya direction ne apply keli tar tya paiki kahi charges he ekas direction ne flow hotil सिमिलर टू दैट ऑफ द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड आणि दुसऱ्या टाइपचे चार्जेस हे अपोजिट. इथे जो अपोजिट शब्द वापरला गेला या पॉझिटिव आणि निगेटिव साठी की पॉझिटिव चार्जेस एका डायरेक्शन ने डिस्प्लेस होतात निगेटिव चार्जेस एका डायरेक्शन ने डिस्प्लेस होतात म्हणून इथे कन्सिडर केलेला आहे की दिस पॉझिटिव अँड निगेटिव चार्जेस गेट डिस्प्लेस इन अपोजिट डायरेक्शन बिकॉज ऑफ विच मॉलिक्युल्स डेव्हलप द नेट डायपोल मुमेंट. So the production of this net dipole moment per unit volume that is called as the polarization. जेव्हा आपण एखाद्या पर्टिक्युलर सब्सटन्सला एक्सटर्नल फील्ड मध्ये ठेवला असता या एक्सटर्नल फील्ड मुळे या सब्सटन्सच्या जे काही मॉलिक्युल्स असतील त्या मॉलिक्युल्स मध्ये असणाऱ्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसचं डिस्प्लेसमेंट होतं इन अपोजिट डायरेक्शन. त्यामुळे त्या सब्सटन्स मध्ये डायपोल मुमेंट डेव्हलप होतं. ही जी डायपोल मुमेंट डेव्हलप होतं पर युनिट व्हॉल्यूम यालाच आपण म्हणतो पोलरायझेशन. द सेकंड कन्सेप्ट वी हॅव टू कन्सिडर हियर व्हॉट डू यू मीन बाय इलेक्ट्रिक ससेप्टेबिलिटी ऑफ अ डायलेक्ट्रिक मीडियम. आता इलेक्ट्रिक ससेप्टेबिलिटी कशा लावतो आपण की जी फिजिकल क्वांटिटी एखाद्या सब्सटन्स इलेक्ट्रिकल बिहेवियर डिस्क्राइब करत असेल तर त्या क्वांटिटीला म्हणतो आपण ससेप्टेबिलिटी. अ क्वांटिटी दॅट डिस्क्राइब द इलेक्ट्रिकल बिहेवियर ऑफ पर्टिक्युलर सब्सटन्स त्या सब्सटन्सला म्हटलेला आहे डायइलेक्ट्रिक. बघणार आहे आपण व्हॉट डू मीन बाय डायइलेक्ट्रिक. मग अशी क्वांटिटी की जी क्वांटिटी एका पर्टिक्युलर सब्सटन्स इलेक्ट्रिकल बिहेवियर डिस्क्राइब करतं त्या पर्टिक्युलर क्वांटिटीला म्हणतो आपण ससेप्टेबिलिटी. आणि ती ज्या सब्सटन्स इलेक्ट्रिकल बिहेवियर डिस्क्राइब करतात त्याला म्हणतात डायइलेक्ट्रिक. मग डायइलेक्ट्रिक कशाला म्हणतात तर इन सिंपल डायइलेक्ट्रिक्स आर द इन्सुलेटिंग मटेरियल्स. जे आपण कंडक्टर्स नॉन सेमी कंडक्टर्स इन्सुलेटर्स जे आपण बघतो त्यामध्ये जे इन्सुलेटर्स आहेत त्यालाच आपण म्हणतो डायइलेक्ट्रिक्स. डायइलेक्ट्रिक ची डेफिनेशन आपण इथे कन्सिडर केली आहे. बघा की डायइलेक्ट्रिक्स आर द नॉन कंडक्टिंग सब्सटन्सेस. मग आपण नॉन कंडक्टिंग सब्सटन्सेसला जनरली काय म्हणतो इन्सुलेटर्स म्हणतो. मग डायइलेक्ट्रिक्स आर द नॉन कंडक्टिंग सब्सटन्सेस विच कॅन नॉट ट्रान्समिट द इलेक्ट्रिक चार्ज थ्रू देम. जे सब्सटन्सेस त्यांच्यामधून इलेक्ट्रिक चार्जेस पास होऊ देत नाही किंवा जाऊ देत नाही अशा सब्सटन्सेसला आपण म्हणतो डायइलेक्ट्रिक्स. आणि त्याचे एक्झाम्पल जर आपण बघितले तर सगळे नॉन एक्झाम्पल आहे. रबर आहे, प्लास्टिक
plastic, glass, wood, paper. These are all the example of dielectrics. पुन्हा एकदा बघा की आपण तीन छोटे छोटे कन्सेप्ट इथे बघतोय. त्यातला पहिला कन्सेप्ट म्हणजे व्हॉट डू मीन बाय पोलरायझेशन बिकॉज ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. म्हणून इथे म्हटलेला आहे कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक पोलरायझेशन. त्यामध्ये सर्टन सबस्टन्सेस व्हेन प्लेस इन एन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड देन देर इज अ सेपरेशन ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस इन अपोजिट डायरेक्शन. When these positive and negative charges that get displaced in particular direction, then there is a production of net dipole moment. Now, the production of such dipole moment per unit volume that is called as the polarization. जसं आता बघा इथे जेव्हा आपण पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस आणि निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन याला जर आपण अशा पद्धतीने दाखवलं तर हे पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन याला इथे या पद्धतीने दाखवतात. यांचं सेंटर जर कोइन्साइड असेल तर डायपोल मोमेंट जे असते ते झिरो असते. या दोघांचंही सेंटर जे आहे हे कोइन्साइड होतं. पण या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमुळे याचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसचे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सेंटर ऑफ मास हे काय केलं जातं डिस्प्लेस केलं जातं. त्यामुळे निगेटिव्ह चार्जेस एका डायरेक्शनने मूव होतात पॉझिटिव्ह चार्जेस एका डायरेक्शनने मूव होतात आणि यामुळे त्या सबस्टन्सेस मध्ये एक पर्टिक्युलर डायपोल मोमेंट डेव्हलप होतं. त्याच डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूमला म्हणतो आपण पोलरायझेशन. सेकंड कन्सेप्ट आपण घेतोय व्हॉट डू मीन बाय इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी. दिस इज द फिजिकल क्वांटिटी विच डिस्क्राइब द इलेक्ट्रिकल बिहेवियर ऑफ डायलेक्ट्रिक्स. इलेक्ट्रिकल बिहेवियर डिस्क्राइब करणारी क्वांटिटी कोणाचं इलेक्ट्रिकल बिहेवियर डिस्क्राइब करतं डायलेक्ट्रिक्स. मग डायलेक्ट्रिक आपण कशाला म्हणतो तर डायलेक्ट्रिक्स आर द इन्सुलेटिंग सबस्टन्सेस ऑर नॉन कंडक्टिंग सबस्टन्सेस विच कॅन नॉट ट्रान्समिट द इलेक्ट्रिक चार्जेस टू दे. त्यांचे एक्झाम्पल म्हणजे रबर प्लास्टिक ग्लास अँड द वूड. ही जी ससेप्टिबिलिटी आहे ही ससेप्टिबिलिटी या ग्रीक अल्फा बेटने रिप्रेझेंट केल्या जातं. याला सी एच आय काय म्हणतात दॅट इज वी कॅन रिप्रेझेंट लाईक कॅपिटल एक्स अशा पद्धतीने रिप्रेझेंट करतात याला. किंवा हा एक त्याचा पर्टिक्युलर सिम्बॉल आहे दॅट इज सी एच आय दॅट इज द रिप्रेझेंटेशन ऑफ इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी. त्याला काय म्हणतात सी एच आय. आता आपल्याला याच डायलेक्ट्रिकचा कन्सेप्ट थोडा पुढे अजून एक्सप्लेन करायचा आहे. Now after considering the definition of dielectrics, simply dielectrics are the non-conducting substances which cannot transmit the electric charge through them. इधर ही देखिए definition कि dielectrics अपन कैसा लामतो तर dielectrics से non-conducting substances है कि जे स्वतः मधुन electric charges जाऊ देत नाही. माता याला जर आपल्याला अजून डिस्क्राइब करायचं असेल तर आपण इथे लिहू शकतो की हे जे काही सबस्टन्सेस आहेत दे डू नॉट कंटेन एनी फ्री इलेक्ट्रॉन्स. त्यांच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स नसल्यामुळे दे हॅव नो चार्ज कॅरियर्स. आपल्याला माहितीये कंडक्टर्स का इलेक्ट्रिसिटी त्यामधून कंडक्ट करू शकतात बिकॉज ऑफ द लार्ज नंबर ऑफ चार्ज कॅरियर्स. त्यांच्यामध्ये फ्री लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात म्हणून आपण त्याला कंडक्टर्स म्हणतो. त्यामधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होतो. इथे हे इन्सुलेटिंग मटेरियल्स आहेत. आपल्याला माहिती आहे की इन्सुलेटर्स मधून इलेक्ट्रिसिटी का कंडक्ट होत नाही बिकॉज दे डू नॉट कंटेन एनी टाइप ऑफ फ्री चार्जेस विथ द हेल्प ऑफ विच दॅट इलेक्ट्रिसिटी कॅन कंडक्ट. म्हणून मग इथे डायलेक्ट्रिक सबस्टन्सेस दॅट डू नॉट कंटेन एनी फ्री इलेक्ट्रॉन्स इन देम. त्यांच्यामध्ये कोणत्याही टाइपचे फ्री इलेक्ट्रॉन्स नसतात सो दे डू नॉट हॅव एनी चार्ज कॅरियर. त्यानंतर डायलेक्ट्रिकला आता आपण पोलराइज कसं होतं ते आपण बघितलं की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस हे एका पर्टिक्युलर साइडला मूव्ह होतं. त्यामुळे त्या सबस्टन्स मध्ये जी काही
इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट प्रोड्यूस होता, तेच इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूमलाच आपण पोलरायझेशन म्हटलं. इथे या सबस्टन्सेसला जेव्हा आपण एक्सटर्नल फील्ड मध्ये ठेवू तेव्हा हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस अपोजिट डायरेक्शन ने मूव होतात. एका पर्टिक्युलर डायरेक्शन ने मूव झाल्यामुळे इथे आपल्याला इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट मिळतं. म्हणून मी इथे लिहिलंय डायइलेक्ट्रिक्स कॅन बी पोलराइज थ्रू द स्मॉल डिस्प्लेसमेंट ऑफ चार्जेस. आपल्याला माहिती आहे हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस एका पर्टिक्युलर डायरेक्शन ने डिस्प्लेस केल्या जातात ज्यामुळे आपल्याला इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट मिळते. मग डायइलेक्ट्रिक्स हे काय आहे तर इन्सुलेटर्स आहे. मग इन्सुलेटर्स जनरली इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करण्याकरिता वापरतात. प्रोड्यूस नाही होत आहे इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करण्याकरिता या इन्सुलेटिंग मटेरियलचा वापर करतात. म्हणून इथे म्हटलेलं आहे की डायइलेक्ट्रिक्स आर द इन्सुलेटर्स विच कॅन बी यूज टू स्टोअर द इलेक्ट्रिकल एनर्जी. जेव्हा आपण पुढे कॅपॅसिटरचा कन्सेप्ट बघू त्यावेळेला या दोन कंडक्टिंग प्लेटच्या मधात असणारे जे मीडियम असते हे डायइलेक्ट्रिक मीडियम असते. मग डायइलेक्ट्रिक मीडियम म्हणजे काय तर इन्सुलेटिंग मीडियम की जे स्वतःमधून इलेक्ट्रिकल चार्जेस जाऊ देत नाही, पास होऊ देत नाही. मग का पास होऊ देत नाही तर कारण त्यांच्याजवळ कोणतेच फ्री इलेक्ट्रॉन्स अवेलेबल नसतात. जेव्हा असे इन्सुलेटिंग मटेरियल्स आपण एक्सटर्नल फील्ड मध्ये ठेवतो तेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस अपोजिट डायरेक्शन ने मूव्ह झाल्याने इथे पर्टिक्युलर डायपोल मोमेंट डेव्हलप होतं म्हणजेच तो सबस्टन्स पोलराइज होतो. डायइलेक्ट्रिक्स कॅन बी पोलराइज थ्रू द स्मॉल डिस्प्लेसमेंट ऑफ चार्जेस. दिस इज द यूज ऑफ डायइलेक्ट्रिक. डायइलेक्ट्रिक्स आर द इन्सुलेटर्स विच कॅन बी यूज टू स्टोअर द इलेक्ट्रिकल एनर्जी डिपेंडिंग अपॉन वेदर द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी और सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस दॅट कोइन्साइड ऑर नॉट देर आर टू टाइप्स ऑफ डायइलेक्ट्रिक्स दॅट इज पोलर डायइलेक्ट्रिक्स अँड नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स. त्याचे दोन टाइप्स आहेत पोलर डायइलेक्ट्रिक्स आणि नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स. तर केवळ एका शब्दाचा फरक आहे बघा या दोघांच्या डेफिनेशन मध्ये. आता त्याच्या नावातच आहे पोलर डायइलेक्ट्रिक्स कोणाला म्हणायचं आणि नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स कोणाला म्हणायचं. बघा की डायइलेक्ट्रिक्स इन विच सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस कोइन्साइड विथ सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्जेस. इथे कोइन्साइड होत नसेल तर त्याला आपण म्हणतो पोलर डायइलेक्ट्रिक्स आणि कोइन्साइड होत असेल तर त्याला म्हणायचं नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स. पुन्हा एकदा येतं डायइलेक्ट्रिक्स इन विच सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस डज नॉट कोइन्साइड. जर कोइन्साइड होत नसेल तर त्यांना म्हणतात पोलर डायइलेक्ट्रिक्स. इन शॉर्ट ज्या डायइलेक्ट्रिक्स मध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस हे सेपरेट होतात त्यांचा सेंटर ऑफ मास हे कोइन्साइड होत नाही अशा डायइलेक्ट्रिकला आपण म्हणतो दे आर कॉल्ड एज द पोलर डायइलेक्ट्रिक्स. आणि या उलट डायइलेक्ट्रिक्स इन विच सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस याला डज नॉट ला रिमूव्ह करून टाकायचं कोइन्साइड. आता जेव्हा पोलर मध्ये त्याचा जो शेप असतो तो असिमेट्रिक असतो असिमेट्रिक शेपमुळे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस सेंटर ऑफ मास हे कोइन्साइड होत नाही. परंतु नॉन पोलर डायइलेक्ट्रिक मध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस सेंटर ऑफ मास कोइन्साइड होत बिकॉज ऑफ सिमेट्रिकल शेप. हे आहे रिप्रेझेंटेशन ऑफ नॉन पोलर डायइलेक्ट्रिक. हे आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पोलर डायइलेक्ट्रिक्स. पुन्हा एकदा बघा की आपण डायइलेक्ट्रिक्स बद्दल स्टडी करतोय की डायइलेक्ट्रिक्स आर द नॉन कंडक्टिंग सबस्टन्सेस विच कॅन नॉट ट्रान्समिट द इलेक्ट्रिक चार्ज थ्रू देम. डायइलेक्ट्रिक सबस्टन्सेस डू नॉट कंटेन एनी टाइप ऑफ फ्री चार्जेस दॅट इज द इलेक्ट्रॉन्स. दॅट्स वाय दे डू नॉट हॅव एनी चार्ज कॅरियर. सो डायइलेक्ट्रिक्स कॅन बी पोलराइज. वाय? बिकॉज ऑफ द स्मॉल डिस्प्लेसमेंट ऑफ चार्जेस. व्हॉट इज द यूज ऑफ डायइलेक्ट्रिक्स. डायइलेक्ट्रिक्स आर द इन्सुलेटर्स विच कॅन बी यूज टू स्टोअर द इलेक्ट्रिक एनर्जी किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी.
depending upon whether the center of mass of positive and negative charges coincide or not. There are two types of dielectrics, that is polar dielectrics and non-polar dielectrics. That is dielectrics in which center of mass of positive and negative charges does not coincide due to asymmetric shape called as the polar dielectrics. आणि दुसरा जे दिला आहे नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स याच्यामध्ये आपण सांगू शकतो डज नॉट ला जर रिमूव्ह केलं आपण डायलेक्ट्रिक्स इन विच सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस कोइनसाइड बिकॉज ऑफ सिमेट्रिकल शेप त्याला आपण म्हणतो नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स. आता या दोघांमध्ये जर आपल्याला डिस्टिंग्विश करायचं असेल डिस्टिंग्विशेबल पॉइंट लिहायचे असेल तर कोणकोणते पॉइंट आपण लिहू शकतो ते आता आपण बघू. We can distinguish polar and non-polar dielectrics by considering these two points. The first one, that is the definition, that is the dielectric in which center of mass of positive charges does not coincide with center of mass of negative charges because of asymmetric shape, that is called as the polar dielectrics. And it does not rather upon remove it. If the nusra coincide the consider keda, the those point apna bolto नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स दैट इज अ डायलेक्ट्रिक इन विच सेंटर ऑफ मास ऑफ पॉजिटिव चार्जेस कोइंसाइड विद सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव चार्जेस ड्यू टू सिमेट्रिकल शेप त्याला आपण म्हणतो नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स. बिकॉज ऑफ सेपरेशन ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस दे हॅव परमनंट डायपोल मोमेंट. इथे हे जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसचं सेपरेशन होतं डिस्प्लेसमेंट होतं त्यामुळे इथे आपल्याला परमनंट डायपोल मुवमेंट मिळतं. इथे आपल्याला परमनंट डायपोल मुवमेंट मिळत नाही कारण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस जे आहेत हे कोइनसाइड असल्यामुळे त्यांचा सेंटर ऑफ मास कोइनसाइड असल्यामुळे आपल्याला इथे डायपोल मुवमेंट जी मिळतं ती झिरो मिळतं. इथे वी हॅव द परमनंट डायपोल मुवमेंट फॉर द पोलर डायलेक्ट्रिक अँड वी हॅव द झिरो डायपोल मुवमेंट फॉर द नॉन पोलर डायलेक्ट्रिक. एक्झाम्पल जर आपल्याला द्यायचं झालं इथे HCl H2O हे एक्झाम्पल झाले पोलर डायलेक्ट्रिकचे जिथे आपल्याला इन्क्लाइन फॉर्म मध्ये इथे H आणि Cl चं रिप्रेझेंटेशन या पद्धतीने करतात H2O चं रिप्रेझेंटेशन या पद्धतीने करतात की जिथे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस सेंटर ऑफ मास हे कोइनसाइड होत नाही. या उलट इथे H2 N2 O2 CO2 हायड्रोजन नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड हे सगळे एक्झाम्पल कसे झाले नॉन पोलर डायलेक्ट्रिक. सो दिस इज हाऊ वी कॅन डिस्टिंग्विश बिटवीन द पोलर अँड नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स.